ऊस लागवड करताना सर्वत्र शेतकऱ्यांना भेडसावणारी महत्वाची समस्या म्हणजे मजुरांचा तुटवडा होय. कवठेमय परिसर देखील बहुतांशी ओलांडखाली असल्याने ऊस लागवड ही मोठ्या प्रमाणात होत असते. ऊस लागवडीसाठी मजुरांची जाणवणारी समस्या लक्षात घेत रोहिलेवाडी येथील तरुण शेतकरी बाबाजी बापू रोहिले यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या रेझरवरच ऊस लागवड यंत्राची निर्मिती केली आहे. या कामी येथीलच एकलव्य फॅब्रिकेशनचे संचालक बाळासाहेब वागदेरे यांच्या संकल्पनेतून या मजबूत व किफायतशीर ऊस लागवड यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज शिरूर तालुक्यातील कवठेमाईच्या येडे बोरडे वस्तीवरील दशरथ गावडे यांच्या शेतामध्ये आलोय. या ठिकाणी आमचे रोहिलवाडीचे मित्र आहेत बाबाजी बापू रोहिले यांनी एक आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर एक आधुनिक प्रयोग केलेला आहे. त्यांच्याकडे आपण पाहतो आहे, त्यांच्याकडे असणारा हा जो रेझर आहे, ट्रॅक्टरसाठीचा, त्या रेझरवर त्यांनी ऊस लागवडीचं यंत्र बनवून घेतलेलं आहे. आणि या यंत्राचा उपयोग खऱ्या अर्थाने ही या शेतामध्ये त्यांनी ऊस लागवड गावडे यांच्या शेतात सुरू केलेली आहे. अतिशय सुंदर यंत्र बनवण्याचं काम आमचे दुसरे मित्र गावातील एकलव्य फॅब्रिकेशनचे बाळासाहेब वागदरे यांनी त्यांच्या कल्पक बुद्धीतून या रेझरवर हे ऊस लागवडीचं यंत्र बनवलेलं आहे. या लागवडीकरता साधारणपणे मजुरांची कमतरता फार प्रमाणात सध्या जाणवत आहे. आणि हाच उद्देश डोक्यात ठेवून किंवा मनामध्ये ठेवून बापू रोहिले यांचे चिरंजीव जे आहेत बाबाजी रोहिले त्यांनी हा संकल्प केला की शेतकऱ्यांची होणारी ऊस लागवडीची अडचण लक्षात घेता, मजुरांची कमतरता लक्षात घेता, आपल्याकडे असणाऱ्या ट्रॅक्टर आणि रेझरच्या साहाय्याने ऊस लागवडीचं यंत्र करण्याची संकल्पना त्यांनी बाळासाहेब वागदरे हे वेल्डिंग करणारे गृहस्थ आहेत त्यांच्याकडे मांडली. आणि त्यांनी देखील त्यास दुजोरा दिला आणि शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेत त्यांनी हा ऊस लागवडीचा नवीन यंत्राचा प्रयोग सिद्ध केलेला आहे. आज या यंत्राची सुरुवात गावडे यांच्या शेतीमध्ये झालेली आहे. अतिशय मी सुद्धा प्रत्यक्ष ऊस लागवड कशी करता येते यंत्राच्या द्वारे ते पाहिलेलं आहे. भाव त्यांनी लागवडीचा सुद्धा अतिशय सगळ्यांना परवडेल या पद्धतीचा ठेवलेला आहे. माणसांची कमतरता लक्षात घेता, मजुरांची कमतरता लक्षात घेता यावर्षी त्यांनी 1000 रुपये प्रतितास अशा प्रकारे हा ऊस लागवडीचा दर ठेवलेला आहे. या कामी आमचे बबुशा पाटील रोहिले आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत रोहन बाबाजी रोहिले हे देखील आपल्या वडिलांना चांगल्या प्रकारे मदत करताना दिसत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर संपत माधव गावडे. या ठिकाणी माझं क्षेत्र आहे ऊसाचं, तर मला ऊस लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई होती. तर शेजारील आमचे मित्र बाबाजी रोहिले यांनी ऊस लागवड करण्यासाठी बनवलेला आहे. पहिल्यांदाच आम्ही ते आमच्या शेतामध्ये आणलं. अवजार इतकं चांगल्या प्रकारे बनवलंय का मजुरांपेक्षा चांगल्या पद्धतीने ऊस लावकड या ठिकाणी चालू आहे. म्हणजे 3 ते 4 माणसामध्ये या ठिकाणी लावकड चालू आहे. ट्रॅक्टरच्या रेझरवर हे ऊस लागवड यंत्र तयार करताना मजबूत व टिकाऊ साहित्याचा वापर करण्यात आला असून 40,000 रुपये खर्च आल्याचे बाबाजी यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी या यंत्राचा मोठा उपयोग होणार आहे. तर ताशी 1000 रुपये दराने ऊस लागवड करणार असून या कामी त्यांना मुलगा रोहन देखील मोठी मदत करत आहे. तोडलेले ऊस बियाणे यंत्रात सोडण्यासाठी एका व्यक्तीची गरज पडत असून एकरी 3-3.5 तास लागत असल्याचे व सरी काढण्याबरोबरच ऊस लागवड बेने गाळण्यासाठी काम या एकाच यंत्राद्वारे अतिशय मापात व नियोजनबद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. कवठेमय येथील येडे बोराडे वस्तीवरील शेतकरी महादू दशरथ गावडे यांच्या शेतात या यंत्राच्या साहाय्याने ऊस लागवड करण्यास आज गुरुवार दिनांक 15 रोजी प्रारंभ करण्यात आला. ऊस लागवडीसाठी अशा प्रकारचे फायदेशीर यंत्र बाबाजी रोहिले बाळासाहेब वागदरे यांच्या कल्पक विचारातून तयार करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा, वेळेची व मजुरांची बचत होणार असल्याचे डॉक्टर संपत गावडे, विकास खोमणे, बबुशा रोहिले, दीपक गावडे
तावडे व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत या दोघांचे अभिनंदन केले. तर ऊस लागवडीसाठी बाबाजी बापू रोहिले यांच्या 99-66-62-48-15 आणि 90-21-14-65-01 व बबन बाबाजी रोहिले 75-17-28-13-51 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच हे ऊस लागवड यंत्र तयार करून हवे असल्यास एकलव्य फॅब्रिकेशनचे संचालक बाळासाहेब वागदेरे यांच्या 98-81-62-35-09 या क्रमांकावर संपर्क साधावा. एकंदरीत हे नवीन पद्धतीचे बनवलेले ऊस लागवड यंत्र शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरणार असल्याचे बोलले जात आहे. देवकीनंदन शेटे, संपादक समाजशील न्यूज, शिरूर.